प्रवेश प्रक्रिया यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विद्यार्थी सहायक समितीचं हे पोर्टल दिसून येईल आणि तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन एकदा वाचून घ्यायची आहे। ही इन्फॉर्मेशन वाचल्यानंतर तुम्ही सर्वात खाली जायचं। सर्वात खाली गेल्यानंतर तिथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून एक बटन दिसेल। बघा, मी दाखवतो तुम्हाला। ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून एक बटन खाली आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन बघा आहे। त्या अगोदर हे तुम्हाला माहिती देतो की या वसतिगृहांची एका सत्राची फी आहे, म्हणजे प्रथम सत्राची 14,000 रुपये फी आहे आणि द्वितीय सत्राची 14,000 आहे, म्हणजे वार्षिक फी तुम्हाला पडते 28,000 रुपये। ठीक आहे, यामध्ये तुम्हाला राहायची आणि तिथं जेवणाची सुविधा ते उपलब्ध करून देतात। आता तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक करायचं आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म दिसून येईल। तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आधी, आणि रजिस्ट्रेशनची जी फी आहे ती आहे 100 रुपये। 100 रुपये रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करावी लागणार आहे। खाली तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन भरायची आहे, तुमचं जेंडर काय आहे, मुलगा आहे की मुलगी आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, तुमचे मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, घरचा पत्ता, तुम्ही कुठले राहणारे आहात, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन इथं त्यांना द्यायची आहे, तुम्ही कोणत्या कॉलेजला आहेत, तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे, ब्लड ग्रुप कोणता आहे, ठीक आहे, तुमच्या हॉबीज काय आहे, तुम्ही स्कॉलरशिप वगैरे तुम्हाला काही मिळालेले आहेत का, त्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन इथं सांगायची आहे। इन्कम तुम्हाला तुमचं तिथं दाखवायचं आहे की तुमचं इन्कम किती आहे म्हणून। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे इथं पुण्यामध्ये कोणी लोकल गार्डियन असतील तर त्यांचा पत्ता इथं द्यायचा आहे, त्यांचा इमर्जन्सी नंबर इथं द्यायचा आहे। तुम्ही कोणाचाही देऊ शकता, पुण्यामध्ये जर तुमचा एखादा कोणता नातेवाईक असेल किंवा कोणी ओळखीचे असतील तर त्यांचा पत्ता तुम्ही इथं देऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला इथं त्यानंतर तुमच्या बँकेची इन्फॉर्मेशन टाकायची आहे, जे काही तुमचं बँकेचं अकाउंट आहे, अकाउंट नंबर, ते सगळं तुम्हाला द्यायचं आहे। पॅन कार्ड, आधार कार्ड यांचे नंबर तुम्हाला तिथे द्यायचे आहे। आणि त्यानंतर तुम्हाला हे पण सांगायचं आहे की तुम्ही हँडिकॅप आहे का, तर हँडिकॅप असाल तर तिकडं हँडिकॅप म्हणून क्लिक करायचं। ठीक आहे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतील, तर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन केलेली आहे याचा अर्थ तुमची कॉलेजची फी रिसिप्ट लागणार, इथं तुमची मागच्या वर्षाची मार्कशीट लागणार, इन्कम सर्टिफिकेट लागणार, तुमचं बँक पासबुक लागणार म्हणजे त्याची झेरॉक्स लागणार, त्याच्यानंतर जर तुम्ही BPL मध्ये असाल तर तुमचं BPL चं बिलो पॉवर्टी लाईनचं सर्टिफिकेट तिथं लागणार। ठीक आहे, त्याचबरोबर जर तुम्ही MSCIT केलेलं असेल तर तुमची MSCIT चं तुम्ही फोटो तिथं देऊ शकता, झेरॉक्स तुम्ही त्याला तिथं देऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट, सॉरी, ते TCG आहेत, त्याचं झेरॉक्स इथं तुम्हाला दाखवायचं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला तुमची फॅमिली इन्फॉर्मेशन इथं द्यायची आहे। हे सगळं काही भरल्यानंतर तुम्हाला इथं ते जे रजिस्ट्रेशनचे 100 रुपये आहेत ते ऑनलाईन पे करायची आहे। आता एक गोष्ट लक्षात असू द्या की हे सगळं काही भरत असताना तुम्ही ॲक्युरेट माहिती द्या, आणि त्याचबरोबर तुम्ही जो काही फोन नंबर देत आहे तो अचूक फोन नंबर द्या, कारण तुमचा आता इथं जो काही अकाउंट बनणार आहे तुमचं हे विद्यार्थी सहायक समितीचं, तर त्यामध्ये जो नंबर तुम्ही तिथं टाकणार त्या नंबरवरच तुम्हाला पासवर्ड येईल तुमचा, त्या नंबरवरच तुमचे मेसेज येत राहतील, विद्यार्थी सहायक समितीबद्दल अपडेट तुम्हाला त्याच नंबरवर येईल, त्याचबरोबर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जेव्हा कॉल येत असतो तर तो कॉल तुम्हाला त्याच नंबरवर येतो, त्यामुळे तुम्ही तो अचूक नंबर, तुमचाच नंबर तिथं टाका। तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म भरल्यानंतर जेव्हा तुम्हाला ते इंटरव्ह्यूला बोलावतात तर इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेतात, तुमची इकॉनॉमिकल कंडिशन कशी काय आहे, तुम्हाला पर्सेंटेज वगैरे कसे पडलेले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला MSCIT चा तुमचा कोर्स झालेला आहे का, इत्यादी माहिती ते विचारतात। विद्यार्थी सहायक समितीबद्दल तुम्हाला माहिती कुठून मिळली, असे प्रश्न त्यांचे असतात। तर तेव्हा तुम्ही सांगू शकतात की विद्यार्थी सहायक समितीबद्दल माहिती कोणा दिली, तर ते यूट्यूबवर शिकवता म्हणा, राहुल दांडगे म्हणून, त्यांनी तुम्हाला ही माहिती दिली असं तुम्ही त्यांना सांगू शकता, आणि ते पण इथं शिकलं आहे म्हणा विद्यार्थी सहायक समितीला। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ही सगळी इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे, 100 रुपये पे करायचे आहे आणि तुमचा फॉर्म इथं भरला जाईल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल। ठीक आहे, तर ही होती विद्यार्थी सहायक समितीबद्दलचा फॉर्म भरण्याची इन्फॉर्मेशन। चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा। धन्यवाद।